हेलो फ्रेंड, टुडे स्टार्ट विद 8th स्टैंडर्ड मैथमेटिक्स एज अ ब्रिज कोर्स डे। फर्स्ट ट्राई टू इन इंग्लिश एज अ सेमी इंग्लिश। सी इन अ पेज, ट्राई इन अ ब्लैंक पेजेस। सी एनी ड्रॉइंग एंगल एज एक्यूट एप्टीट्यूड्स। राइट एनी ड्रॉ एंगल। नेम ऑफ द एंगल, कोणत्याही अँगलला नाव द्या। तर मी ए बी सी देते, ए बी सी। आणि इज अ पॉइंट ए एज अँड पॉइंट सी एज अ जॉईंट, म्हणजे अँगल ए हा अँगल सी ला बरोबर जुळला असेल, जुळेल असा दुमडायचा। बघा रेषा दिसतात आपल्याला, त्या रेषेनुसार जुळवा। सी इज अ लाईन, ज्यातून एक काय मिळते आपल्याला, लाईन मिळते, ती लाईन काढून घ्या। बघा हे जे काय मिळतात आपल्याला, टू इक्वल पार्ट मिळतात। लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ए आणि सी एज अ पॉइंट, ए अँड पॉइंट सी एज अ ऍडजॉइनिंग टू द पॉइंट ऑफ द रे इज अ बीएम एज अ टू इक्वल पार्ट। सी एज अ एंगल ऑफ 30 ऑफ द एंगल 30 एज अ 60 डिग्री एज अ काउंटिंग टू एंगल। नेक्स्ट बघा आपण वहीत काढू। सी ड्रॉइंग एनी लाईन नेम एक्स वाय, सी द प्रोटेक्टर यूज एज लाइन ऑफ द एक्स। जी लाइन आहे मधली ती बरोबर एक्स वरती ठेवा आणि अंदाजे तुम्ही कुठलीही लाईन प्रोटेक्टरचं कुठलीही मेजरिंग घ्या एज 0 to 180 पर्यंत। बघा इथं मी घेते एज अ 70 degree। बघा हा 70 degree आतला घ्यायचा आहे, हा घेतलाय 70 degree, परत तो एक्स मधून जॉइन करा एट जॉइन ऑफ पॉइंट एज 70 एक्स वाय झेड। सी एज यूज ऑफ कंपास। सी इज अ पॉइंट इज अ एक्स अँड सी साइड एक्स झेड अँड साइड एक्स वाय। सी नो चेंज एनी। नेक्स्ट इज अ नेम ए बी। सी द पॉइंट ऑफ अडजॉइनिंग। सी ए वरती ठेवा आणि चाप काढा, नंतर बी वरती एक ठेवा आणि चाप काढा, म्हणजे जो काही पॉइंट येईल त्याच्यामधून एक्स मधून रेषा काढा। रेषा निघाली, हा 70 काढला होता, नंतर प्रोटेक्टर घ्या। बघा बरोबर जिथं एक्सचा पॉइंट होता तिथं घ्या, आहे 70। आता 70 बघा हे कितीला आला, हा जो आपण जो काढलेला आहे बघा 10, 20, 30 and 35। सी एज अ 35 इज अ 35। मग हा कितीचा असेल बघा, 70 निम्म किती येतं, 70 च्या निम्म भागे, निम्म म्हणजे 2 भाग द्यायचा, 2 × 2 = 6, 2 × 5 = 10, म्हणजे निम्म 35 आलं, म्हणजे राहिलेला हा 35 झाला, म्हणजे हा किती असेल, हा सुद्धा 35 असेल। म्हणजे इथं काय लक्षात आलं की दोन्हीची आपल्याला इथं इक्वल पार्ट झालेली। इथं नाव द्या एखादं ओ। आता इथं काय विचारलंय, त्यांनी क्वेश्चन विचारलाय बुक मध्ये, डज दॅट लाईन कॅक्युजेस टू इक्वल पार्ट ऑफ एन अँगल, ह्या अँगल मध्ये टू इक्वल पार्ट झाले का, झाले एज अ 70 एज अ 35 अँड 35 एज अ टू इक्वल पार्ट ऑफ द अँगल ऑफ एक्स वाय झेड इज अ कम्प्लीट ऑफ द रे इज अ नेम ऑफ द अँगल एज इट डज द अँगल यस एज अ टू इक्वल पार्ट ऑफ द अँगल ऑफ
x, y and z of the ray is a xy. See right here, ray xo, see, is a xo, see, is a ray xo is the bisector of angle yxz, yxz. Ray xo divides angle yxz into two equal part is a 35 degree and 35 degree equal parts. Next, कोणते टू इक्वल पार्ट झाले बघा अँगलचे टू इक्वल पार्ट कोण कोणते अँगल एज अँगल ओ एक्स झेड अँड अँगल ओ एक्स वाय इज अ टू इक्वल पार्ट ऑफ द अँगल इज इक्वल टू 35 degree. दोन्हीचे किती आले 35 degree, बरोबर आहे. नेक्स्ट सी इन अ angle bisector C. Next, as a perpendicular bisector of a line segment, see, draw in PS of length, कोणतीही लाईन ड्रॉ करा, अंदाजे घ्या लाईन, अंदाजे नाही घ्यायची, सॉरी, मेजर करून घ्या. एज मी घेते 8 सेंटीमीटर, सी 8 एज अ पॉइंट अँड 0 अँड जॉईन. सी दी परपेंडिक्युलर बायसेक्टर इज अ नेम पी एस इज अ 8 सेंटीमीटर. हा पी एस कितीचा काढला 8 सेंटीमीटरचा. नंतर बघा, यूज ऑफ कंपास एज अ पॉइंट ऑफ पी ऑफ द कंपास एज अ अपर साइड अँड लोअर साइड ऑफ द चाप. नेक्स्ट यस ऑफ द अपर अँड लोअर साइड. सी द पॉइंट जॉईन. हे दोन्ही पॉइंट काय करायचे, जॉईन करायचे. बायसेक्टर काढला कुठला, परपेंडिक्युलर बायसेक्टर. इथं बघा 90 degreeचा प्रत्येक ठिकाणी तयार होतोय. आता बघा, इथे एक नाव द्या ओ, इथं द्या ए बी, इथं ओ दिलाय. आता बघा पी ओ आणि ओ एच मेजर करा, किती लेंथ आलेले बघा, किती आलेले दिसत नसेल तर नेक्स्ट पट्टी यूज करते मी. सी नेक्स्ट स्केल यू सी सी एज 4, किती आला 4 सेंटीमीटर ऑफ पीओ. नेक्स्ट एस ओ सी सी 4 दे सी 4 एज अ 4 सेंटीमीटर. इथं काय दिसून आलं आपल्याला, इथं सुद्धा जेव्हा तुम्ही बायसेक्टर काढता, परपेंडिक्युलर असू दे किंवा अँगल बायसेक्टर काढता, त्यावेळी त्याचे टू इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होत. मी तर लिहा ड्रॉ सेगमेंट पी एस ऑफ लेंथ एज अ 8 सेंटीमीटर. नेक्स्ट ड्रॉ इट्स परपेंडिक्युलर बायसेक्टर नेम इट
name it A. Yeah. Is major angle AOS is a right angle is equal to 90 degree. Second, length PO is equal to 4 centimeter and length SO is equal to 4 centimeter. See the question. Does a given point on the that line catches two equal part of the line? हे जे दिलेला आहे lines जे काही point आहे कुठले PS आणि त्याच्या काढलेला परपेंडिक्युलर बायसेक्टर हे टू इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे का? यस, केलेले दिसून येतात. टू इक्वल पार्ट झाले. 8 सेंटीमीटरचा काढला. जेव्हा तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तो किती झाला? 4 सेंटीमीटर अँड 4 सेंटीमीटर. दॅट इज द राईट. इथं स्वाध्याय आता चेक करू. बघा एक्सरसाइज तुम्हाला काय दिलेली आहे. बघा एक्सरसाइज टू कंस्ट्रक्ट मध्ये बघा. ड्रॉ दी लाईन सेगमेंट ऑफ द 5 सेंटीमीटर लेंथ गिवन अँड ड्रॉ दी परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता जे काढलं तसंच काढायचं आहे. काय सांगितलंय? किती सेंटीमीटरचा? 5 सेंटीमीटरची लेंथ काढायची, त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. काहीच अवघड नाही. बघा 5 सेंटीमीटर लेंथ काउंट करा. त्याच्या आधी पॉइंट व्यवस्थित घ्या. क्लिअरली पॉइंट 1 to 5 एज अ 5 सेंटीमीटर जॉईन इज अ नेम ऑफ एनी एक्स वाय. सी द बायसेक्टर यूज ऑफ लेंथ ऑफ द यूज ऑफ द कंपास आयत हाफ पॉइंट मोअर लेंथ एंड अपर एंड लोअर निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचा. हा पॉइंट मोर अँड वरती एक आणि खाली एक चाप मारायचा एक्स वर, नंतर वाय वरती ठेवा अँड नंतर तेच अंतर ठेवायचं आणि अपर अँड लोअर. टू नॉट जॉईन इज अ रिपीट ऑफ द एक्स अँड जॉईन. नेम ए बी अँड जॉईन द परपेंडिक्युलर बायसेक्टर. इज अ एक्स वाय इज अ 5 सेंटीमीटर राईट. इज अ लेंथ मेजर ऑफ द एक्स इथे नेम ऑफ एम सी 2.5 सी इथं इज अ 3 अँड 3 2.5 सी 2.5. नेक्स्ट वाय एम सी पॉइंट एम अँड एम अँड सी इज अ 2.5 सेंटीमीटर इज अ राईट ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर. Let's write the answer. Line AB is the perpendicular bisector of segment XY. Is the answer of the first question. Next, to construct draw the angle of a given measure of 100 degree and draw the bisector. Angle bisector kadaycha hai is a 100 degree. See
एनिलॉयन ड्रॉ इज इक्वल लेंथ बघायची नाही आपल्याला अँगल काढायचा आहे किती 100 डिग्रीचा एज 100 डिग्री सी इज अ ऍक्टिव्ह अँगल सी 100 सी 100 ऑफ द लाइन ड्रॉ लाइन नेम ऑफ पी क्यू आर द बायसेक्टर ऑफ 100 डिग्री अँगल बायसेक्टर सी यूज ऑफ कंपास ऑफ द पॉइंट क्यू अपर साइड ऑफ पी क्यू वन एंड साइड क्यू नेक्स्ट पोजिशन ऑफ द इज अ नेम ए बी एज ए एंड पॉइंट बी जॉइन ऑफ क्यू टू रे नेम ओ नेक्स्ट बघा 100 डिग्रीचा काढला होता नंतर मेजर करा तुम्ही बघा हा 100 आहे का चेक करा नंतरचा जो आलाय तो बरोबर 50 वरती आलाय चेक करा म्हणजे हा जो खालचा आहे तो 50 झाला बघा 50 नंतर 60 70 80 90 100 म्हणजे हा सुद्धा किती झाला 50 झाला बघा 10 20 30 40 50 आणि 10 20 30 40 50 याचा 50 याचा 50 डिग्री अँड 50 डिग्री राईट म्हणजे जेव्हा तुम्ही अँगल बायसेक्टर काढला मेजर ऑफ द अँगल 100 डिग्री एज द टू इक्वल पार्ट ऑफ 50 डिग्री अँड 50 डिग्री सी द आन्सर रे क्यू ओ इज द बायसेक्टर ऑफ इज द बायसेक्टर ऑफ angle PQR angle PQR thank you video my like subscribe and comment any problem too please comment box me comment